की आठवण षटकार मारताना पाहिला तर योगीची आठवण येते जरी श्वास जरी तुटला असेल तरी ध्यासाची माळ अजूनही आमची तुटलेली नाहीये म्हणूनच भागणे प्रतिष्ठान अविरहित अखंड समाजसेवेचं व्रत समाजसेवेचा दीप अखंड तेवत ठेवण्याचं काम यांच्या महेश दादांच्या नेतृत्वाखाली आपल्याला पाहायला मिळतंय आज आपण पाहतोय समीर सावंत टेनिस क्रिकेटपटलावरचं बलाढ्य नाव है, तो समीर सावंत आपल्याला पाहायला मिळतोय डावकोरा फलंदाज आणि त्याला साथक देण्यासाठी सलामी वीर म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय तो आहे शशिकांत शशिकांत आपल्याला पाहायला मिळतं नॉन स्ट्राईकला स्ट्राईकला आहे तो समीर आणि प्रथम गोलंदाजीसाठी येतोय गोपन संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय तो आहे राज राज आणि तिकडे आहे समीर पण खऱ्या अर्थाने आपल्या नावामध्ये राज आहे पण राज करेल का समीर सावंत वरती ते देखील सगळ्यांची उत्सुकता उत्खंठा लागलेली आहे कारण समीर हा एक वादळी खेळी खेळणारा आणि एक तंत्रशुद्ध जातं तो समीर सावंतात आपल्याला या भाग्य प्रतिष्ठान चषक दोन हजार तेवीसच्या दुसऱ्या लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो खरखरच याच्या या समीर सावंतकडून एक खेळ शिकण्यासारखं देखील आहे आपण नेहमी म्हणतो कि हाताला हात घेतला हाताला हात घेतला तर मैत्री होते हाथ जोडले तर भक्ती होते हातावर हात आपटला तर टाळी वाचते कुणाला हात दिला तर मदत होते हाताचे महत्व इतके अनेक हात पुढे आले की अशक्य हे शक्य होते हे जे शक्य चालू सामना वेळ सामनाला वेळ खर्च करायचा नाही विनंती आहे त्वरित सामना जलद गतीने चालवायचा आहे पण सण देखील वारंवार सूचना केल्या जात कारण एक दिवशी क्रीडा महोत्सव आहे श्री भागणे प्रतिष्ठांची ही स्पर्धा नव्हे तर भागणे प्रतिष्ठानचा हा उत्सव आहे हा सण आहे अक्षा हा दर्जेदार नियोजन आज आपल्याला या म्हातारडी मैदानावरती भगवान दाता क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळते सुंदर नियोजन पाहायला मिळते सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर दिनदर्शिका दोन हजार चोवीस देखील इथे प्रकाशन संपन्न झालेलं आहे चेंडू देखील चेक करतोय तपासून पाहिला जातोय सबीरच्या द्वारे आणि पंचानी लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे मनीष जी आपल्याला विनंती आहे एक दिवशी क्रीडा महोत्सव एक दिवशी स्पर्धा वेळ खर्च करता येणार नाहीये फलंदाजाला दोन मिनिटाच्या वरती वेळ दिला जाणार नाही सेट होण्यासाठी याची विनंती आहे नाहीतर तुम्हाला धावांची देखील पॅनल्टी लागू शकते कारण स्पर्धा आहे स्पर्धावरती निमावली असते वेळेचे भान असावं कारण मोठे व्यावसायिक क्रिकेट आपण खेळतोय व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना अनेक आपण नियम देखील आपण पाळले पाहिजेत <स्थाँगा> चला आपण पाहुया राज, राज करेल का म्हणतात ना का सिंह म्हणून जरी जन्माला आलो असलो तरी स्वतःच राज हे स्वतःला निर्माण करावं लागतं राजा ना निर्माण करते फुलटो चेंडूचा सामना पावन प्लेचा षटक आहे पाहुया जातोय ऑफच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय वन बॉस टू पवन खांडकडे चौकार या छत्रपतींचा छावा मिळा चार धावा विशेष म्हणजे नवनीत दादा पाटील यांचा देखील वारंवार मी आभार व्यक्त करत आहे ऋण व्यक्त करत आहे पुन्हा राज कडे आपण वळतोय युवा शॉट खेळतोय पॉवर प्लेचा शॉट आहे क्या बात आहे सूर्यकुमार खेळी येतोय पुन्हा बॅक टू बॅक चौकार <laughs> शांत होता समीर त्याला गरम केलंय तो गोलंदाज राज याने आणि सीते मात्र थंड असलेली स्पर्धा गरमागरम वातावरणामध्ये चालताना पाहायला मिळते समीरचं वादळ कोरोनामध्ये अनेक आपण वादळी पाहिलं वादळ पाहिलं त्याला आपण थांबवलं पण समीरचं वादळ या मैदानामध्ये थांबवेल का राज ते मात्र पाहावं लागणार आहे समीरचं शांत चाललेले फलंदाज हे आता वादळात घोंगावताना पाहायला मिळतंय राजला काहीसा प्रेशरमध्ये राज, प्रेशर राज दडपणाखाली येईल का कारण मोठा सामना दोन्ही बलाढ्य सामना आपल्याला पाहायला मिळतात एकीकडे एक समीर सावंत एवढे नाव मोठं आहे आणि एकीकडे भोपण भोपण देखील एक, 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 दे एक बलाढ्य संघ या पंचक्रोशीमध्ये आपल्याला पाहायला मिळत तो राज आपल्याला सलामी गोलंदाज म्हणून पाहायला मिळत पहिल्या दोन चेंडूवरती आक्रमक पवित्रा घेतला धाडून दिलं सीमारेषे पार चौकाराच्या रुपये आठ धाव मात्र फुलटा चेंडू पुन्हा एकदा पॉवर फायदा येतोय पुन्हा स्ट्रेट हवेमध्ये उडाला चेंडू वेगाने येतोय चेंडू जात आहे सारे सुंदर शतरक्षण देखील पाहायला मिळतंय किती धाव वाचवल्या तर तो एक धाव मात्र नक्की वाचवतोय तीन धावा पळून काढल्यात वाऱ्याच्या चेतेच्या वेगाने आपल्याला पाहायला मिळतोय तीन धावा तीन धावा जोडल्या जात तीन धावा जोडल्या जातात खात्यामध्ये तीन धावेच्या मध्ये धावसंख्या संख्या वाढते दुहेरी अंकामध्ये पोचे धावा होत आहेत वन वन लॉस ऑफ झिरो विकेट विशालदादा मडवी साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे त्यांनाही विनंती करेन की आपण अतिथी देहोभव्य कक्षामध्ये स्थानापणनं व्हायचं आहे तसेच कुणबी समाज विकास संघ विकास संघ मुलून विभागाचे सरचिटणीस सन्माननीय अरविंदजी मांदेकर साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे त्यांनाही विनंती करेन की आपण अतिथी देहोभव्य कक्षामध्ये स्थानापणनं व्हायचं आहे चला आपण तुम्हाला घेऊन जातो पुन्हा एकदा मॅचकडे जास्त आपण परिवर्तन करायचं आणि चर्चा करता येणार नाही विनंती आहे भोपन संघाला जास्त वेळ खर्च करता येणार नाहीये तुम्हाला आता स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला असलेला शशिकांत मात्र आता आपल्याला मा स्ट्राईकला पाहायला मिळतो पुन्हा राज शशिकांत फुलटॉ चेंडू वारावा वारा वा इथे पावलं पाहिजे शतरक्षक प्रोटेक्शन दिला जातोय चेंडूला अडवला जातोय तीन धावा वाचवल्या जात आहेत आणि आता नॉन स्ट्राईकला असलेला वादळ पुन्हा स्ट्राईकला पोचला जातोय जो आहे समीर सावंत जे जे संघ आलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपली नोंद करायची आहे विनंती आहे जे जे संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत त्या संघ नायकाने विनंती आहे की आपल्या संघाची नोंद करायची आहे डावकुरा मुलंदाज तुफान वादळ ज्याला म्हटलं जातो तो आहे समीर सावंत राज रिवा शॉट काढण्याचा प्रयत्न उकला असा नाही तसा येतोय चौकार जातोय राजू दादा पाटील यांच्या स्टँडकडे कडे मोहनजी टांडेल साहेब यांना विनंती आहे की आपण पॅवेलिन कक्षाकडे आपण संपर्क साधायचा आहे मोहनजी तांडेल साहेब काळकाई कृपा वाकुली संघ इथे दाखल झालेला आहे त्यांचा मनपूर्वक आभार देखील व्यक्त करतो यांच्या नंतर फायनल डिसिजन असेल सहकार्य करायचं आहे वेळ खर्च करू नये प्लीज विनंती आहे पंचानी दिलेला निर्णय कायम असणार आहे आपण जर इंडिया रिवू नाही आहे ना ओके कोणत्याही खेळाडूला कॉलिंग नसणार आहे कॉल नसणार आहे इथे फक्त अंपायर कॉल असणार आहे याची नोंद घ्यायची आहे आताच्या चार धावा ना पंच चार धावा चार धावीच्या मदतीने आपण पाहतोय धावपालकावरती धावा जोडल्या सोळा आणि हा आपण पाहतोय रंगदार सोळा क्या बात आहे धावपालकावरती धावा जोडल्या जातात सोळा आणि हा आपण पाहतोय दर्जेदार रंगदार सोळा सोन्याहून सोनेरी आणि हिर्यावून तेजस्वी आजचा दिवस आपण पाहतोय लेग बाईज लेग बाईज की बॅटकट पंच लेग बाईज की बॅटकट आहे ओके लेग बाईज बाईज आहेत आणि चार धावीच्या मध्ये सोळा धावधाव बालकावरती आहे सबीर सावंत आहे मोठा फाटका करायचा पहिल्या षटकाची समाप्ती महागड ठरतोय राजराजला आपलं वर्चस्व प्रस्थापित करता आलं नाहीये तुटून पडला फोडून काढलं तोडून काढलं समीरनं सावकाराच्या मदतीने धाव संख्या पोचते ती ट्वेंटी टू झिरो धावपलकर ती दावा जोडल्या जातात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर समीर सावंत अजूनही मैदानावरती दाखल आहे तोपर्यंत मात्र वादळ हे घोंगावत राहणार आहे आपण जानसेंचं वारंवार ऋण व्यक्त करणार आहोत आभार देखील व्यक्त करणार आहोत ते म्हणजे सन्मणी श्री भगवान दादा पाटील क्रीडांगण ज्यानी मतारडी ज्यांनी हा मैदान देखील उपलब्ध केला तसे सन्मनीय ज्याने या श्री भागणे प्रतिष्ठानवरती नेहमीच वरदहस्त ठेवलेलं आहे असं सन्माननीय श्री दादा पाटील साहेब यांचं देखील मी मनपूर्वक ऋण व्यक्त करेन त्यानंतर धावसंख्या झालेली आहे टू झिरो वीस धावा धावपालकावरती जोडल्या गेलेल्या नॉन स्ट्राईकला असलेला शशिकांत मात्र आता पाहायला मिळतोय आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळतोय समीर सावंतला मात्र नॉन स्ट्राईकला उभं राहील का ते मात्र पाहू लागणार पण काहीसा एक न, नियोजन असणारे गणिमिकावं देखील असणार आहे कारण युद्ध म्हटलं तर या गोष्टी असाव्या लागतात तदनंतर मी पुढचं ऋण व्यक्त करेन दादा भोईर यांचं देखील मी ऋण व्यक्त करेन तसेच सन्मानिय सौ ज्योतिताई पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहर संघटिका आहेत त्यांचा देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन तसेच अध्यक्षा तन्वी फाउंडेशन महिला बचत गट तन्वी महिला सहकार पतसंस्था यांचे देखील अध्यक्ष आहेत त्यांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन तसेच वैष्णवदा नवनीत पाटील प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या यांचे देखील मन मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन तसंच मी दादा मांद्रेकर साहेब यांचा आपण हे हवे मध्ये चेंडू आहे आणि कोणतेही गलतीचे मिस्टेक नाही प्रतिबंध घेतला हा पहिला जेल शशिकांतला माघारी परतावा लागेल मोहनजी टांडेल साहेब टांडेल साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे त्यांना विनंती करेन की आपण अतिथी देवो भव या कक्षामध्ये दाखल व्हायचा आहे मी सन्माननीय अरविंदजी मानलेकर साहेब यांचा आपण येतोचे सन्मान, कर सन्मान करत आहोत मी आयोजक आणि श्री भागणे प्रतिष्ठान यांच्या कार्यकारिणीला विनंती करेन कि सन्माननीय अरविंदी मांदेकर साहेब यांचा आपण येतो सन्मान करावा जाऊया पुन्हा मैदान दाखल झालेला आहे तो शैल शैते मात्र जातोय सरळ गुदगुळ्या करा शिमारे बार येतोय खंडकळी चौकार मोठा प्रहार सौकऱ्याच्या मदतीने प्रथम फलंदाजी करताना एकीकडे एक आपण समीर सावंतचे फलंदाजी पाहिले आल्या आल्या शैलेशने मात्र धाडला दाडला तो शिफारिशे पार जाताना पाहायला मिळाला आणि चारच्या मदतीने धावसंख्या होत एकोण चोवीस ट्वेंटी फोर लॉस ऑफ वन विकेट आपल्याला पाहायला मिळतय आणि मांदेकर साहेबांचा देखील इथे इथोचे सन्मान होताना आपल्याला पाहायला मिळतंय श्री भागणे प्रतिष्ठान भागनेवाडी यांच्यातर्फे आपल्याला पाहायला मिळतंय भागनेवाडी या जर भागने प्रतिष्ठानचं जर आपण कार्य पाहिलं तर खूप मोठं कार्य राहिले समाजसेवेमध्ये फार मोठं का उत्कृष्ट असं उत्तुंग महान कार्य राहिलेलं आहे संस्थेच्या वतीने विविध उपक्रम देखील आपण वारंवार दरवर्षी पाहायला मिळतं प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छता स्वच्छता अभियान देखील घेतलं गेलं प्रतिष्ठानच्या वतीने गरजवंतांना आर्थिक मदत देखील केली जाते रिओ शॉट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय भूक ला जातोय एसटी रक्षकाला चाखमा देत जातोय सरळ योगेश वाघण्याला सलाभी खणखणी चौकार जेटीसी च्या माध्यमातून आपण हा लाईव्ह टेलिकास्ट द्वारे आपण पाहतोय श्री भगणे प्रतिष्ठान चषक दोन हजार तेवीस चा ते युद्ध आपण पाहिला जातोय चौकाराच्या मदतीने धावपाल करतो धावा जोडल्या जातात त्या ट्वेंटी एट अठ्ठावीस धावा एकेरी दुहेरी धावांवरती आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत पण मात्र इथे चौकारांच्या आतशबाजी आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा युव शॉट काढल्याचा हवेमध्ये चेंडू पाऊ यार युव जातोय शत्रक्षकता तैनात आहे का आपण जातोय सरळशी मारेशे पार खणखळीत चौकार समीर नसला तरी चालेल पण हि ते पुन्हा शैलेश नावाचा वादळ घोंगावताना आपल्याला पाहायला मिळतंय चौकऱ्याच्या मध्ये धावसंख्या संख्या पोहोचतोय थर्टी टू बत्तीस पहिलं दुसरं षटक प्रगतीपथावती वेदांत्याचं तदनंतर अतिथी देवोभव या कक्षामध्ये आपण जातो जातोय तुम्हाला सर्वांना घेऊन जातोय इथे आपण पाहतोय ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि ज्यां वैष्णव दादा नवनीत पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे जोरदार टाळे त्यांचं हार्दिक स्वागत करूया त्यांना विनंती करतो की आपण अतिथी देवोभव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे उपर शहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या सेनेचे एक या दिवा शहरातील उपशहर प्रमुख सन्मान्य षटके नंतर दाव संख्या झाली बत्तीस जावा वैष्णव दादा पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे त्यांना विनंती करेन की आपण अतिथी भव या कक्षामध्ये व्हायचं आहे दुसरं षटक वेदनाचं संपलेलं आहे समाप्त झालेलं आहे धाव संख्या जोडली आहे ते एकूण बत्तीस धावा चौकाराच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा घेऊन जातो अतिथी देवभाव या कक्षामध्ये आपण आता अतिथी देव या कक्षामध्ये आपण जातोय मान्यवरांचं नुसतं येणं नसतं तर मान्यवरांचं येणं हे ये हृदयावर कोरलेलं एक सुंदर लेणं असतं आणि या मान्यवरांची मांदियाळी देखील आज आपल्याला या स्पर्धेच्या दरम्यान सदिच्छा भेटीसाठी आपल्याला पाहायला मिळते खऱ्या अर्थाने ज्या मजो मैदान आहे आपण या दिवा शहरातील एक नामवंत मैदान आपलं ओळख या दिवा शहरात एक ओळख आहे तो मैदान म्हणजे भगवानदादा पाटील क्रीडांगण मातारडी हा मैदान आपल्याला पाहायला मिळतोय आणि भगवानदादा पाटील यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे त्यांचा येतोच आपण सन्मान करणार आहोत मी श्री भागने प्रतिष्ठान कार्यकर्णी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय भगवानदादा पाटील यांना सन्मानित करायचं आहे जोरदार टाळ्या वाजवा भगवानदादा पाटील यांच्यासाठी नेहमीच ते आपल्याला सहकार्य करतात आणि भागणे प्रतिष्ठान यांच्या पाठीवरती कौतुकाची ताप यांच्या पाठीवरती सहकार्याची ताप नेहमीच देतात म्हणून भागणे प्रतिष्ठान नेहमीच दरवर्षी हा एक पाऊल पुढे पडत असतं ते भागणे प्रतिष्ठानचं भगवानदादा पाटील यांच्याद्वारे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि ते शतरक्षक काही स्लीप होताना पाहायला मिळते खराब पाहायला प्रदीप प्रदीपद्वारे आणि इथे अडवलंय वेदांतने चेंडू अडवला तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे यश दोन दो प्राप्त झाल्या नॉन स्ट्राईक ला ला, मिळतोय आणि दहावा होत आहे त्यात चौतीस समीर डावकुराव फुलंदास इथे अतिथी देहू कक्षामध्ये आपण पाहतोय भगवान दादा पाटील यांचा इथे सन्मान होतोय येतोचे सन्मान होतोय हा सन्मान नव्हे तुमचा आशीर्वाद आहे दादा दादा असाच आशीर्वाद आम्हाला या प्रतिष्ठान प्रतिष्ठानवरतीला फुलटा चेंडू देण्याचा प्रयत्न केला थांबवलं समीरने काहीसं सा मनासारखं का मनसुबा उद्ध्वस्त केला तो यश आणि समीर सावंत याचा मोठा होता मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता समीर सावंतचा हुकवला काहीस सा संधी दिली नाही यशने आणि इथे निर्धाव चेंडूचे सांगता मात्र आपल्याला पाहायला मिळाली ज्या या स्पर्धेला असो किंवा या श्री भागने प्रतिष्ठानचा कोणताही उपक्रम असू दे त्या उपक्रमाला नेहमीच उत्तम असं सहकार्य असतं असे विशालदा मडवी यांचं देखील आपण सन्मान करणार आहोत तर मी आयोजकांना विनंती करतो की विशालदादा मडवी यांचा देखील आपण इथूचे सन्मान करायचा आहे आपण मॅच कडे तुम्हाला सर्वांना घेऊन जातो मैदानाकडे तुम्हाला वळवतो आणि आपण पाहतोय समीक्षा इलेव्हन विरुद्ध आपण पाहतोय तो भोपण संघ आपण तिसऱ्या शेवट प्रगतीपथावरती असताना धावपालकावरती धावा जोडल्या जातात त्या थर्टी एट अडतीस धावत धावपालकावरती जोडल्या जात आहेत चौकाराची मात्र आतशबाजी पण समीर नावाचं वादळ इथे घोंगावेल का कारण घोंगावताना सुरुवात आपल्याला पाहिजे मिळाली चौकार पण षटकार अजून या सामन्यामध्ये लागा लागलेला नाहीये समीर सावंत मैदान खेळपट्टीवरती असताना देखील आडे पुन्हा बॅडची काढा होते इथे जेल सुटला आडे मात्र एक धाव मात्र पूर्ण केली जाते एक धावेचा प्रयत्न केला जातोय दुसरा धाव न no, न no. चुकी थोडीशी होते काही गलतीचे मिस्टेक मित्रांनो षटकाची समाप्ती नाही पण समीर दोन धावा पूर्ण केलेल्याच आहेत दोन धावीच्या मध्ये धावसंख्या होते एकूण चाळीस धावा धावपालकावरती जोडल्या आहेत समीर सामंत गडी मी खावा खेळला काहीचा आपल्याला स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला गेला कारण विकेट फार महत्वाची नाही आहे एक धाव मिळेल ते विकेटचं पतन आहे विकेटचं पतन आहे ना एक धाव प्राप्त होईल एकोणचाळीस धाव आपल्याला पाहायला मिळतात धाव फलकावरती विकेटचं पतन ही आत्महत्या म्हणावी लागणार नाही तर ही आहुती म्हणावी लागेल बलिदान म्हणावं लागेल कारण समीर सावंतला संधी दिली जाते पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय सुंदर यश चेंडू टाकतोय यशस्वी डिलिव्हरी करतोय तसेच या श्री भागणे प्रतिष्ठान दोन हजार चोवीस तेवीस या स्पर्धेला अरविंदजी मांदेकर साहेब यांच्याकडून पाचशे रुपयाचं सहकारी आलेलं आहे जोरदार टाळे त्यांचं आपण अभिनंदन करूया आभारी व्यक्त करूया नेहमीच सहकार्य सहकारी फुल फुलटॉच खराब चेंडू खराब कायचा खराब चेंडू पाहायला मिळते पंचांचे दोनिया भूमी समांतर होत आहेत धावा येतात आवांतर आणि धावप संख्या पुढे सरकते ते धावसंख्या होते नो no, नो no, चेंडू आणि इथे फ्री इट्स होईल धावा होत आहेत फोर्टी वन एक्केचाळीस धावा चाळीस धावा चाळीस धावा चाळीस धावा धावपालकावरती जोडल्या जात आहेत येतोय बिग 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 षटकार चौकार खेळाडूने दिशा दर्शवायची नाहीये प्लीज समालोचन कक्षाला अडचण होऊ शकते चौकार होता खेळाडू सांगता षटकार आहे चौकाराच्या माध्यमातून आपण पाहतोय षटक देखील समाप्त झालेलं आहे समारोप घेतलेला आहे सुंदर षटक होतं पण धावपालकावरती धावा आपण पाहतोय त्या एकोण चव्वेचाळीस धावा पंचेस धावांची आवश्यकता असेल ती भोपण संघाला भोपण संघ देखील अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तदनंतर पुढील होणारा सामना आहे पुढील होणारा सामना आहे मराठवाडी देगाव आणि योगी एटीन इलेव्हन पांगारी योगी इलेवन पांगारी दोन्ही संघाचे संगणकांना विनंती आहे की आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे क्षमासावी काहीसा सामन्यामध्ये बदल केला जातोय तर आर्यन विरुद्ध आर्यन वहाळ आणि वाकवली या दोन्ही संघाच्या संगणक विनंती आहे की आपण नाणेपेक कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे या नंतर होणारा सामना असेल लवकरात लवकर क्षेत्र लावून घ्यायचं आहे समीक्षा इलेव्हन दमाम आहे संघाने थोड सहकार्य करायचंय मोहनजी तांडेल साहेब यांचा देखील आपण अतिथी देवोवया कक्षामध्ये आपण सन्मान करत आहोत मी श्री भागणे प्रतिष्ठान यांच्या कार्यकारिणी समितीला विनंती करतो की आपण सन्माननीय मोहनदादा तांडेल यांचा आपण येतोचे सन्मान करायचा आहे अशा ह्या मांदियाळी ही मान्यवरांची मांदियाळी सर्वांचं सहकार्य भागणे प्रतिष्ठानला लाभले वेळ खर्च करता येणार नाही प्लीज तैनात करायचे आहेत खेळाडू शत्राक्षण सजवायचं आहे समीक्षा वहाळ आणि काय कृपा वाकवळ या संघाने टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे आर्यन इलेवन वहाळ वर्सेस काळकाई कृपा वाकवली लवकरात लवकर टॉस बॉक्स कडे संपर्क साधायचा आहे कॉमेंट्री आपण पाहतो एक थोडीशी नजर टाकूया ते म्हणजे भागण्या प्रतिष्ठान यांच्या कार्यावरती थोडी आपण नजर टाकूया सन्मान होतोय तो म्हणजे मोहनजी टांडेल साहेब यांचा इथे तो सन्मान होतोय वहाळ आणि वाकवली असे दोन बलाढ्य संघांच्या दरम्यान आपल्याला नाणेफेक होतोय नाणेफेक करतायत सन्मान्य या वैष्णवदादा यांच्या शुभ हस्ते वैष्णवदा यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होतोय आपण पाहतोय वैष्णवदादांच सहकार्य देखील आपल्याला या स्पर्धेच्या दरम्यान नव्हे तर भागने प्रतिष्ठानला नेहमी लाभलेला आहे तसेच नवनीतदादा पाटील यांचं मी आवर्जून नाव घेईन कारण त्यांचं विशेष सहकार्य नेहमी लाभतं या भागणे प्रतिष्ठान यांच्या सामाजिक उपक्रमाला काहीस शतरक्षण आपण सजवताना पाहायला मिळतं पहिलं षटक पॉवर प्लेचं असणार आहे फक्त दोन खेळाडू हे थर्टीएट सर्कलच्या बाहेर असणार आहेत आणि बाकी सर्व खेळाडू आपल्याला थर्टी एट सर्कलमध्ये पाहायला मिळणार आहेत महिनी जे वागणी यांना विनंती आहे की आपण जास्त वेळ खर्च करून द्यायचं नाहीये त्वरित सामना चालू करायचा आहे आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विनोद विनोद हरावडे आपल्याला पाहायला मिळतोय समीक्षा इलेव्हन कडून खेळताना विनोद हरावडे आपल्याला पाहायला मिळतोय आर्यन विलेवन वहाळ ए टॉस विन झालेले आहेत आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे वहाल संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि वाखवली संघा सर्वप्रथम फलंदाजीसाठी प्रचारण केलेलं आहे, के आहे। यानंतर लगेच सामना होणार आहे याची नोंद घ्यायची आहे जा। कुठेही जाऊ नका पाहत राहा स्पर्धा एक अटीटटीचा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल जस जसं सत्र पुढे सरकेल तस असं मात्र सुदेशी शिगवण यांचाही आवाज आपण ऐकणार आहोत यानंतर या स्पर्धेच्या दरम्यान उत्तम समालोचक देखील आहे सुदेशजी शिगवण पाहूया गोलंदाज आहे यश सॉरी गोलंदाज आहे विनोद हरावडे आपल्याला पाहायला मिळतोय समीक्षा इलेव्हन कडून पहिलं षटक घेऊन आलाय विनोद या ठिकाणी यानंतरच्या सामन्याचे पंचावन्न काम पाहणार आहेत अनिल डिंगणकर यांना विनंती आणि यानंतरच्या सामन्याचे पंचावन्न काम पाहायचे अनिल डिंगणकर आणि स्वप्नील नासरे आपण दोघांनाच विनंती असेल आपण या ठिकाणी स्टेज समोर यायचे मी अनिल जी डिंगणकर यांना विनंती करतो आणि स्टेजवरती येऊन सामना पण व्हायचे धन्यवाद इथे मात्र सांगतोय सांगतोय फलंदाज फलंदाज सांगतोय वेदांत समीरला सांगताना पहिल्या चेंडूवरती आक्रमक पवित्रा इथे प्रहार केला इथे तुटून पडला तो वेदांत आणि वेदांत सांगते समीरला हंबी किसी से कबी तू शेर असेल तर मी देखील सवा शेर आहे पहिल्या चेंडूवरती आक्रमक पवित्रा घेतला पहिला चेंडू खोदून काढला आणि धाडला शिमारीशी फार खऱ्या अर्थाने पावर प्लेचं षटक आहे पावर प्लेच्या षटकामध्ये असे फडके येणे फार गरजेचे असतात आणि ती सुरुवात मात्र चांगली करून दिली टाळ्याचा कटकड पाहायला मिळाला आपल्याला तो आपल्याला पाहायला मिळतोय वेदांत याच्या समर्थकांमध्ये पुन्हा सज्ज पाहतोय आपण विनोद रावडे चेंडू चेंडू होता खोदून काढलाय जातोय बॅक टू बॅक जाताला पाहिला मिळतोय खोदून तोडत इथे जातोय चौकार ये छत्रपतींचा छावा मिळाल्या चार धावा चार धावेच्या मदतीने पहिल्या चेंडूवरती देखील आक्रमण केलं चार धावा प्राप्त केल्या दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा आक्रमण करतोय आणि समीर सावंतचा नावाचा वादळ क्षमत आणि सुरुवात वर ते होते ती वेदांत नावाच्या वादळाला सुरुवात होते आणि वेदांतने वेद बोलवले वेद देखील बोलवताना माध्यमातून आठ धावा पहिलं षटक दोन चेंडू आठ धावा पंचेचाळीस धावांचा पाठलाग करता सुंदर सुरुवात पाहायला मिळते इथे खोदून काढला चेंडू शत्राक्ष ताईना जर्सी नंबर वन झिरो थांबवलं थांबवलं एक धाव प्राप्त केली एका धावेच्या मध्ये धावसंख्या होते एकोण नऊ धावा पहिला षटक अजूनही प्रगती आहे विनोद हरावडे आपल्याला पाहायला मिळतोय समीक्षा संघाच्या माध्यमातून पहिलं षटक तीन, तीन चेंडू फेकले तीन चेंडूचा सा सामना करताना नऊ धावा खर्च करतोय तो विनोद आणि आता नॉन स्ट्राईकला असलेला आपल्याला पाहायला मिळतोय यश आता स्ट्राईकला पाहायला मिळतोय यशने चांगले गोलंदाजी केली होती अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय यश यशने आकडा आकोडप्याचा चेंडू होता बाहेरची दिशा घेतली काय पाचचा इशारा आहे नाही कोणताही नाही एस टीच्या वरून घेत गेद, गेलेला चेंडू आपल्याला विनोदचा पाहिला मिळाला निर्धाव चेंडूचे चेंडू सांगता चेंड पाहायला मिळेल काहीसा गतीमध्ये परिवर्तन केलं टप्प्यामध्ये दिशेमध्ये परिवर्तन केलं आणि एस टीच्या वरून जाताना आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू यश यश काहीसा समजलं नाही बाहेर जाणारा चेंडू होता सोडला मोठा फटका येतोय पॉवर प्लेचा जेल होईल का आणि ते जेल सुटला चुकीला माफी नाही जर्सी नंबर ट्वेंटी एट आ हा 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 इथे सर्व सन्नाटा होतोय समीक्षा च्या दर्शकांमध्ये काहीसा इथे घमासाम अटीटीचा सामना पाहायला मिळतोय पंचेचाळीस धावांचा आव्हान उतर घेऊन उतरलेला हा संघ वेदांत आणि यश पाहायला मिळतय आपल्याला जय हनुमान भोपन संघ पाहायला मिळतोय धाव धाव दावा झालेला आहेत त्या धाव पालकावरती एकूण अकरा पहिलं षटक अजून ही प्रगती पथावरती यांचं इथे या स्पर्धेच्या दरम्यान इथे आगमन झालेलं आहे ते दादा सोळकर यांनाही विनंती करेन आपण अतिथी देवोभव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे सुंदर इथे आपल्याला रणनीती गणिमी कावा पाहायला मिळते दोन्ही संघाच्या दरम्यान पहिलं षटक समाप्त झालेलं आहे विनोद हरावडे याच आणि पहिल्या षटकाचा सात चेंडूच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात बारा धावा खर्च केल्या त्या विनोदने पंचेचाळीस धावांचं आव्हान आहे, दो, एक आहे, आहे। एक दोन एक षटक समाप्त झालेलं आहे अजूनही बारा चेंडू फक्त शिल्लक आहेत धावा किती घेतल्या पंच आता दोन धावा दोन धावेच्या मध्ये धाव संख्या होते तेरा तेरा धावा भोपन संघ सुंदर सुरुवात आपल्याला पाहायला मिळते मॅच सामना चालू असताना कोणताही अतिरिक्त खेळाडू किंवा बारावा खेळाडू मैदानात जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे आयोजकांकडून या स्पर्धेचं नियमाचं पालन करायचं आहे जास्त वेळ खर्च देखील करता येणार नाही समीक्षा इलेव्हन कडून येतोय दुसरा गोलंदाज शैलेश आपल्याला पाहायला मिळतोय शैलेश शैलेशने अनेक मैदाना देखील गाजवलेले आहेत आपल्याला पाहायला मिळते ग्रामीण असो मुंबई असो दिवा असो किंवा ठाणे असोड सगळे शहर गाजवलेला हा खेळाडू आहे गोलंदाज अष्टपैलू खेळाडू देखील आहे शैलेश आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू पेकला योकार चेंडू होता खोदूक दिशा देण्याचा प्रयत्न केला आणि षटक देखील समाप्त झालेला जातोय चौकार आणि येतोय मोठा चौकार येतोय काहीसा टाळ्याचा होतोय तो, तो, तो जय हनुमान बोपन संघाच्या दर्शकांमध्ये सन्नाटा होतोय समीक्षा इलेव्हनच्या दर्शकांमध्ये चौक्याच्या मध्ये धावसंख्या होते दुहेरी अंकामध्ये पोहोचते सतरा सतरा आवर्ती खतरा येणार का शैलेशला कि आता मिळणार आहे वेदांत ला वेदांतच्या बॅट मधून निघालेला योगेश वाघणेला सलामी देताना येतोय चौकार सतरा दावा दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे अजूनही वेदांत इथे स्वीप करण्याचा प्रयत्न केला जातोय सरळ सरळ जातोय तो, जा तो राजू दादा पाटील यांना सलामी येतोय चौकार जबरदस्त चौकार वादळ घोंगावतोय वेदांत नावाच समीरच्या नावाला भेदून काढतोय तोडून काढतोय समीरला आणि शैलेशला तोडतोय चढतोय आक्रमण करतोय स्वीप केला यष्टीरेक्षकाच्या के मागे सरळ जातोय चौक्यामध्ये रुपांतर होतोय चौकाराने धावसंख्या झापड्याने पुढे सरकेल धावसंख्या होते एकूण ट्वेंटी वन या मागील झालेल्या स्पर्धेमध्ये दोन हजार बावीस मध्ये हायेस्ट धावांचा स्कोर उभा केला होता तो हा वेदांत आपल्याला पाहायला मिळतोय जय हनुमान भोपान संघाकडून मोठा फटका हवेमध्ये चेंडू शत्रक्षका चेंडू खाली येते इथे कोणती मिस्टेक नाही येते वेदांतला माघारी परतावं लागेल वेदांत नावाचं इथे वादळ गोंगावताना शमल अखेर शैलेशला येत पाहिलं यश ये प्राप्त होतंय वेदांतच्या रूपाने बॅक टू द दॅव्हलँड नाराज होताना बॅक टू द दॅव्हलँड वेदांत आपण पाहतोय शैलेश ला पहिलं यश प्राप्त झालेलं आहे शैलेश सुंदर चेंडू पेकला होता खोदून काढला होता आणि जेल प्राप्त झाला जेल पकडला सुंदर मयंकने जेल पकडला शक्तीने झेल पकडला आपण पाहतो आणि आता मैदानात दाखल झाला आहे तो विकास विकास स्ट्राईकला आहे क्या बात आहे जबरदस्त कोथरूड चेंडू आणि इथं क्लीन बोर्ड एक्स्ट्रा उद्भवस्त माघारी परतावं लागेल विकासला विकासला आपला देखील विकास करता आला नाही आणि संघाचा देखील विकास करता आला नाही बॅक टू द पॅव्हलन विकास धावपालकावरती थांबलेल्या स्थिरवलेला धाव संघ आपण पाहतोय ट्वेंटी वन एकवीस धावा धावपालकावरती अजूनही दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे पंचेचाळीस धावांचा आव्हान आहे मित्रांनो आपण त तुम्हाला आता हुकमी एके देखील बाहेर काढावे लागणार आहेत कारण योग्य वेळी योग्य पत्ता तुम्ही जर बाहेर काढला नाही तर मात्र हुकमाचे एके देखील वाया जातात आणि तुम्हाला आता मोठी झेप आहे मोठी झेप घ्यायची असेल तर मोठे फटके देखील खेळावे लागणार आहे वेदांत मात्र इकडून तिकडून चक्रात लागावतोय कारण वेदांतला टेन्शन आलंय मी सुरुवात मात्र चांगली करून दिली आता मात्र काय होईल इथे स्वीक करण्याचा प्रयत्न जातोय जातोय काऊ कॉर्नरला चेंडू छत्राक्षकता येणार आहेत दोन धावा प्राप्त केल्या जात आहेत दोन धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते वधारते धावसंख्या होते ट्वेंटी थ्री ऑफ टू विकेट आता आलेला फलंदाज आहे संदेश संदेशच्या बॅटमधून निघालेला हा सुंदर शॉट होता सुंदर काऊ कॉर्नरला फक्त ढकलून दिला संदेशने धावा प्राप्त केल्या दोन धावा दावस, धाव संख्या पोहोचली तेवीस धावा अजूनही धावांचा पाठलाग करायचा आहे पंचेचाळीस धावा एकूण हव्या आहे जिंकण्यासाठी मागील स्पर्धेमधील गतवर्षीचे उपविजेते ठरलेले जय हनुमान संघ आपल्याला पाहायला मिळतो बालाढ संघ आहे विशेष या स्पर्धेला आवर्जून सहभागी होतात कारण दर्जेदार नियोजन या स्पर्धेचं असतं म्हणून या भोपन संघ आवर्जून या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतात आणि आता षटक षटक दुसरं षटक दुसऱ्या षटकाची देखील समाप्ती झालेली आहे दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावपालकावरती धावा लागलेल्या पंचवीस अजूनही वीस धावांची आवश्यकता सहा चेंडू वीस धावांची आवश्यकता प्रथम फलंदाजी करणारा संघ प्रथम सलामी लढतीमध्ये विजयी झाला पण आता मात्र या सामन्यात काय बदल असू शकतं कारण दोन्ही बलाढ्य संघ आहेत गतवर्षीचा उपविजेता संघ आहे जय हनुमान भोपन संघ आपल्याला पाहायला मिळतोय बलाढ्य संघ आहे नावाजलेला संघ आहे पंचक्रोशीमध्ये आणि नावाजलेले फलंदाज देखील आहे संदेश आणि यश येशला अजूनही त्याच्या नावासारखी अजून सा, साजेशी अशी खेळी करता आली नाहीये आता पाहूया जर्सी नंबर झिरो एट चा हा गोलंदाज गोलंदाज मोठा फटका येतोय इथे जेल होईल का पण जातोय सरळ शिमार शेपार येतोय सांगायचंय पंच पण सांगतायत चौकार खाणखाणी चौकार उत्तरला प्रतिउत्तर देतोय आणि धावांचा पाठला विजयाकडे वाटचाल करताना पाहायला मिळतोय यश यशला यश चौकार मारण्यामध्ये आणि आता समीकरण बदललं पाच चेंडू सोळा धावांची आवश्यकता पाच चेंडू सोळा धावांची आवश्यकता गोलंदाज आहे राष्ट्रपाल क्या बात आहे राष्ट्रपाल गोलंदाज जर्सी नंबर झिरो एट यश आहे पोर्क चेंडू घेतली जातोय 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 वा, वा, चौकार येतोय ये चौकार आणि इथे चौकाच्या मदतीने समीकरण देखील बदललं इथे गरमागरम सामना अटीटीचा सामना टाकायचा जास्त वेळ खर्च करता येणार नाही प्लीज अटीटीचा सामना आहे जे पाहत नव्हते देखील पाहायला लागले थंडीच वातावरण सत्र पुढे जसा सरकत झाला तसा सामना गरम होताना पाहायला मिळालं एक संधी दिली जाते वन्स बॉन्स पंच सांगतायत आणि आता समीक चार चेंडू बारा धावांची गरज चार चेंडू बारा धावांची गरज काय होईल काय घडेल पाहाव लागणार आहे सुपर का डुप्पर सामना पाहायला मिळतोय काढा पुन्हा एकदा गलीमध्ये ठरमॅनच्या योगीला योगी लाख बायचा इशारा चौकार वेदान नावाच वादळ शमल आणि यश नावाच वादळ घोंगावतोय यशाकडे वाटचाल करताना पाहायला मिळते बॅटकट आहे बॅट कट आहे बॅटची कट घेतली चाटून गेला रूपांतर झालं समीकरण तीन चेंडू आठ धावांची गरज वेदांत वेदांतला हालचाल करताना पाहायला मिळतोय वेदांतला वेदांत काही स्वस्त बसेना कारण वेदांच वादळ शमलं आणि यश नावाचं रूपांतर झालं जास्त वेळ खर्च करता येणार नाहीये चर्चा करता येणार नाही ना ना पंच एकत्र वारंवार एकत्र करता येणार नाही येता येणार नाही विनंती आहे एक दिवशी क्रीडा महोत्सव आहे हा जणू आमचा क्रीडा महोत्सव आहे तो म्हणजे उत्सव ही स्पर्धा नव्हे श्री भागणे प्रतिष्ठानचा उत्सव आहे सण आहे तो हा दर्जेदार नियोजन रंग नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय जीटीसी च्या लाईव्ह कास्टच्या माध्यमातून आपण पाहतोय ती ही स्पर्धा प्रतिष्ठान चषक दोन हजार तेवीस चेंडू आठ धावांची गरज अकोटपायचा चेंडी होता उडवलाय शत्राक्षक वेगाने होतोय जेल होते का पाहिजे आणि शैलेश जेल इथं लपकला झपकला आणि इथे माघारी परतावला गेले यशला च इथे वादळ घोंगावताना शमलं आणि समीकरण बदललं आता मात्र पलटवार होताना पाहायला मिळतय आपल्याला जो पलटवार करेगा ओई होगा ओई जितेगा गा आणि इथे शैलेश नाराज होऊन शैलेशची जागा घेण्यासाठी मैदानात दाखल होतय वेदांतला आतमध्ये एंट्री नाहीये प्लीज वेदांत आणि प्रदीप वेदांत काहीसा सांगतले वेदांतचं वादळ शमलं शेतचं वादळ देखील शमलं प्रदीप ला अखंड दीप तेवत ठेवावं लागेल आपल्या संघासाठी स्ट्राईक ला असणार आहे प्रदीप नॉन स्ट्राईक ला असणार आहे तो संदेश दोन चेंडू आठ धावांची गरज अठा सामना जे सामना बघत नव्हते जे बसले होते ते, ते उभे राहिले जे उभे राहिले ते चालायला लागले आणि सांगायला लागले पहा पहा सामना सामना पहा भागणे प्रतिष्ठान चषक दोन हजार तेवीस रोम चा रोमहर्षक सामना अटीटीचा सामना पाहायला मिळतोय दोन चेंडू आठ धावांची गरज काय होईल काय घडेल ते आता पाहावं लागणार आहे भागणे प्रतिष्ठान चषक दोन हजार तेवीस चा करारमा फाईन ढकलून दिले जातो सरळे पाणखणी चौकार जबरदस्त इथे मात्र प्रदीपनी देव पतेवट ठेवला फक्त दिशा केला पुश केला पुश राहा आणि खुश राहा आणि नाणेपेक झिंगणाऱ्या संघाला विजय घोषित करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे आता एक चेंडू चार धावांची गरज एकेचाळीस धावा धाव फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत एक चेंडू चार धावांची गरज नाणेपेक जिंकणाऱ्या संघाला विजय घोषित करण्यात येईल इथे मात्र तीन धावांची जर तीन धावा धावून काढल्या तर भोपन संघ विजयी होऊ शकतो पाहुया जास्त वेळ खर्च करता येणार नाही ना प्लीज आणि समीर नावाचं आपल्याला पाहायला मिळते आता टी ट्वेंटी सामना रो महर्षक ऑट मॅच पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळतोय गरमागरम सामना पाहायला मिळतोय समीक्षा इलेव्हन विरुद्ध भोपण जय हनुमान भोपण यांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतय प्रदीप प्रदीप की राष्ट्रपाल राष्ट्रपाल की प्रदीप राष्ट्रपाल की प्रदीप प्रदीप की राष्ट्रपाल पाहायला मिळणार आहे आपल्याला एक चेंडू चार धावांची आवश्यकता हो हॅलो स्वप्नील नासरे यानंतर चार सामन्यांचे पंच म्हणून काम पाहतील अनिल ढिंगणकर स्वप्नील नासरे पहिल्या दोन सामन्याचे पंच त्याने विनंती असेल त्यांनी रेश घ्यायचे लवकरात लवकर शत्रक्षान सजवायचं आहे विनंती आहे जास्त लांब जाऊ नका ओके तुम्ही आता भोपन भोपनवाले ना ओके काही हरकत नाहीये वेळ त्या वेळ त्या या या वेळ या समीक्षा इलेव्हन च्या कर्णधार स्वप्नील याला विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकार करायचा आहे आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो काल काही वाखवले आणि राखीव खेळाडू पाठवायचे आहे कॉमेंट्री बॉक्स जवळ समीक्षा च कर्णधार स्वप्नील याला विनंती आहे की आपला सन्मान आपण स्वीकार करायचा आहे वाकवली गावाचे प्रतिष्ठित नागरिक रमेश दादा जाधव यांचं इथे आगमन झालेलं आहे त्यांना विनंती करेन की आपण अतिथी देहोभाव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे मी श्री भागणी प्रतिष्ठान समितीला यांना विनंती करेन की आपण त्यांचा हेतूचे सन्मान करायचा आहे आपण एक नजर टाकूया श्री भागणे प्रतिष्ठान यांच्या उपक्रमांवरती प्रतिष्ठानच्या वतीने आर्थिक सहकार्य देखील गरजूनं केलं जातं प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छता अभियान देखील केलं जातं एक सामाजिक दिवा म्हणून समाजासाठी एक दिवाळीमध्ये एक उपक्रम केला जातो जे बाल बाल अनाथ आश्रम असू दे वृद्धाश्रम आश्रम असू दे अशा अनाथ आश्रमामध्ये जाऊन तिथे दिवाळी साजरी केली जाते मोठं कार्य आहे सामाजिक कसं असतं मग ते की जगणं ज्याला विचारा या फुगेवाल्याला विचारा ज्याचा स्वतःचा श्वास फुग्यामध्ये विकला जातो विकावा लागतं जगण त्याला विचारा म्हणून अशा या आयुष्याची लढाई संघर्ष करत जना खऱ्यांना आधार दिला जातो एक निराधाला आधार दिला जातो असा आधार म्हणून श्री भागने प्रदेशाने नेहमी कार्य करत आलेला आहे दिवाळीमध्ये खास विशेष उपक्रम ते घेतले जातात आमची दिवाळीची पहाड आपणा घर वृद्धाश्रमदारी अशा पद्धतीची संकल्पना इथे राबवली जाते दरवर्षी सुंदर उपक्रम केले जातात सामाजिक असू दे शैक्षणिक उपक्रम असू दे आणि सामाजिक उपक्रमामध्ये नेहमीच भागणे प्रतिष्ठान हे नाव प्रामुख्याने सर्व पंचक्रोशीमध्ये घेतलं जातं भागणे प्रतिष्ठान यांच्या वतीनं गरजूं आर्थिक सहकार्य देखील केलं जातं तसेच महिला महिलाच्या वतीनं महिला वतीन, हळदीकुंकू तसेच एकात्मतेचा नारा देत महिलांचा विविध खेळ मनोरंजन देखील कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम देखील केले जातात राबवले जातात भागणे प्रतिष्ठानच्या वतीनं तसेच सर्वश्रेष्ठदान रक्तदान करताना प्रतिष्ठानच्या वतीने के जाता, के जाता, जास्त केले जातात आव्हान या पंचक्रोशीत केलं जातं आणि जास्तीत जास्त रक्तदान देखील या प्रतिष्ठानच्या द्वारे या दिवा शहरामध्ये केले जातात दिवा शहरातील एक नामवंत एक मंडळ म्हणावे लागेल प्रतिष्ठान म्हणावं लागेल प्रतिष्ठान नव्हे हे कुटुंब आहे एक संस्था नव्हे हा परिवार आहे आणि परिवारमध्ये बसा काळकाई कृपया यांचे बॅट्समन नाव सांगायचे रोहन नाव मनीष आताच कॉमेंटेटर होते मनीष आणि स्ट्राईक लाईतो रोहन आणि गोलंदाजचं नाव काय पंकज पहिलाच चेंडू ऑफ साईडला मारलेला आहे बघूया चौकार होतोय का रोहन जाधव यांनी पहिलाच चेंडूवर बघूया किती धावा एक धाव घेतलेला आहे दुसरी धाव आणि या दोन धावा पूर्ण काहीसा